महाराष्ट्रातील पहिला जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायाग कणकवली येथे 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत होत आहे. यासाठी देशातून सुमारे 400 अधिक साधू संत उपस्थित राहणार असून याची तयारी अंतिम टप्प्यात चालू आहे. भारतातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिला जनकल्याण महायाग अर्थात श्री लक्ष्मीनारायण महायाग कणकवली येथे 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत होत आहे. या महायागासाठी देशातून सुमारे 400 अधिक साधू संत महंत महामंडलेश्वर उपस्थित राहणार आहेत. या महायागामध्ये लाखो भाविकही येणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. आता आपण या मैदानामध्ये पाहत आहे, साधारणपणे 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतातील सुमारे 400 अधिक साधू संत या ठिकाणी येणार आहेत. मग त्या साधू संतांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी जोरदार मंडप, पेंडॉल, तंबूनिवास अशा प्रकारची सेवा चालू आहे. त्याशिवाय महाप्रसादासाठी इथे अखंड महाप्रसाद राहणार आहे. या संपूर्ण कोकणवासियांचा या महाप्रसादामध्ये अंतर्भूतता व्हावी म्हणून आम्ही आता गावोगावी किंवा प्रमुख बाजारपेठेमधून सुद्धा सीधा गोळा करण्याचे सुद्धा कार्य आमचे सेवेकरी करणार आहेत. आणि त्याचप्रकारे इथे येणाऱ्या सगळ्या साधुसंतांचं स्वागत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बॉर्डरवर विमानतळावर करण्याची सुद्धा चोख व्यवस्था करण्याची आमची आता मॅनेजमेंट किंवा व्यवस्था चालू आहे त्या संदर्भात. कुंभमेळ्याच्या वेळी शैव व वैष्णव या दोन पंथांचे वेगवेगळे आखाडे असतात, परंतु या महायागाच्या निमित्ताने सर्वांचा आखाडा एकच असणार आहे. मंगल पीठाधीश्वर माधवाचार्यजी, करवीर पीठाचे शंकराचार्यजी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मोहस्थान परमपूज्य धनंजय पुजारी, सज्जनगड श्री रामदास स्वामी समाधी सेवक परमपूज्य मोहन बुवा, दिंडोरी प्रणित परमपूज्य मोरेदादा माऊली तसेच श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जय जय रघुवीर समर्थ रेवदंडा येथून परमपूज्य सचिन धर्माधिकारी येण्याची शक्यता आहे. रुपेश साळुंके, कोकण नाऊ, कणकवली.